दिवसेंदिवस वालचंदनगर ते बावडा या भिकेबीन रोडवरती सातत्याने होणाऱ्या जीवघेण्या अपघातात वाढ होत चालली आहे. रोडवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने प्रवासी नागरिकांना पाण्यामुळे रोडवरील खड्ड्यांचा अंदाज लागत नाही आहे. यामुळे मोटरसायकल खड्ड्यात अडकून नागरिकांना मणक्याचा, कमरेच्या, पाठीच्या आजाराला सामोरे जावे लागते. येथे होणाऱ्या जीवघेण्या अपघातात कित्येक जणांनी आपला जीव देखील गमावलाय. तरीसुद्धा या रोडवरचे जीवघेणे खड्डे जैसे ते या अवस्थेत आहेत, त्यामुळे रोडच्या संदर्भात सातत्याने बातम्या देऊन देखील येथील सार्वजनिक बांधकाम अभियंता धनंजय वैद्य कोणतीच भूमिका घेत नाही आहेत. त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाम अभियंता हे उत्तर देत नाही आहेत. वालचंदनगर ते अकलूज रोडवरती पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात जाणीवपूर्वक सार्वत्रिक बांधकाम अभियंता हे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. वालचंदनगर ते अकलूज बिकेबिन रोडवर सराटी या ठिकाणी नीरा नदीच्या पुलावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. बांधकाम अभियंता व कॉन्ट्रॅक्टर यांचे संबंध असल्याने एकाच ठेकेदाराला टक्केवारीवरती रोडवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम दिले जात आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून देखील बिकेबिन रोड 2 दिवसात पुन्हा उखडला जातोय. त्यामुळे वालचंदनगर रोडवरचे मोठमोठे जीवघेणे खड्डे तत्काळ बुजवण्याची मागणी करण्यात येते. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.